नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर दो प्याजा एकदम रेस्टॉरंट स्टाईल। तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा, रेसिपी एकदा घरी करून पहा, आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी 2 मोठे चमचे दही घेतलं आहे आणि त्याला थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्याच्यात 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट घालते आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनेपूड आणि 1 चमचा मी कसुरी मेथी टाकत आहे। ती थोडीशी अशी क्रश करून टाकायची आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येतो। बरोबर यात मी 1/2 चमचा मीठ घालते आहे। आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊ। आणि त्यानंतर आता यात पनीरचे क्यूब्स घालायचे आहे। मी असे पनीरचे क्यूब्स कापून घेतले होते, ते मी यात घालते आता। आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, हे मॅरिनेशन सगळं पनीरच्या पीसेसला व्यवस्थित लागलं पाहिजे। त्याचबरोबर मी यात 2 छोटे चमचे तेल घालते आहे, तेलाने हे मॅरिनेशन पनीरला चांगलं चिपकेल। आणि आता पुन्हा मिक्स करून घेऊ। आणि आता याला 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवून देऊ। पनीरला मी 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करून घेतलं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवला आहे। एक एक करून मी पनीरचे पीसेस टाकते आहे। त्याला आपल्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर झालेले आहे, मी जास्त वेळ याला परतवलं नाही आहे। ते आपल्याला कडक नाही करायचं, त्याच्यामुळे बस 1 ते 2 मिनटंच परतवायचे। आता मी पनीरचे पीसेस काढून घेते। आता त्याच तेलात मी तेजपत्ता टाकते, त्याचबरोबर 3 लवंगा घेतलेले आहे त्या घालते, त्याचबरोबर 1 इलायची मी अशी कुटून टाकते आहे। थोडंसं आपल्याला परतवून घेऊया। त्यानंतर 1 चमचा जिरं घालते मी। मसाले चांगले परतवून घ्यायचे आहे। आता मसाल्याचा सुगंध यायला लागला की मी हे सीड कांदा असा किसून घेतलेला आहे। आता आपण पनीर दो प्याजा बनवत आहे, तर मी 2 प्रकारचं कांद्याचं घालते। पहिला आपण किसून घालणार आहे, त्याला सुद्धा चांगलं परतून घेऊ। आता याला मंद आचेवर मी 1 ते 2 मिनटं परतून घेते। 1 ते 2 मिनटं मी कांदा परतून घेतला आहे। आता त्यात मी आलं लसूण पेस्ट घालते आहे आणि अजून आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला असा गोल्डन झालेला आहे। आता बाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे, तर आता मी त्यात ग्रेट केलेले 2 टमाटे घालते, हे सुद्धा ग्रेट करूनच घालायचं आहे आपल्याला। आणि याच्यात टमाट्यांना सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। टोमॅटो आणि कांदा चांगला आता परतून झाला, तुम्ही पाहू शकता सगळ्या साईडनी तेल सुटलेलं आहे। तर आता यात मसाले घालायचे आहे, त्यासाठी मी घालते हे 1 चमचा धनेपूड, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि आता आपण याला परतून घेऊ 30 सेकंड। तर आता आपण पनीरचे पीसेस जे फ्राय केले होते ते मी यात घालते। परतून घेते मसाल्यासोबत। त्यात आता मी 1/2 कप पाणी घालते।
आणि झाकण ठेवून मी याला 1 ते 2 मिनटं तसंच राहू देते मीडियम फ्लेमवर, मीडियम टू लो फ्लेमवर. आता एक उकळी आलेली आहे. आता मी दुसरा कांदा टाकते आहे ज्याचे मी असे काप करून घेतले आहे मोठे मोठे, पाहू शकता असे. तो मी यात घालते आहे. आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याला मिक्स करून घे चांगलं. हा कांदा खूप पटकन शिजतो, त्याच्यामुळे 2 ते 3 मिनिटंच आपल्याला शिजवायचं, जास्त नाही शिजवायचं कांद्याला. भाजी आपली बनवून रेडी झाली आहे, तर आता त्याला सर्व्ह करूया. तुम्ही पाहू शकता दिसायला तर खूप सुंदर दिसतं, एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे. तर तुम्ही नक्की एकदा ही घरी बनवून पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या भाजीला तवा रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता, खूपच टेस्टी लागेल. नक्की एकदा घरी बनवा.